साफळच्या जवळ अंगलापूर म्हणून गावे आता त्याचा अपभ्रंश झाला आणि अंगापूर नाव झालं समर्थांच्या काळामध्ये त्याला अंगलापूर असं म्हणत अंगलापूरला समर्थ रामदास गेले त्या डोहामध्ये ते पोहत होते त्या काळामध्ये अनेक देवतांच्या मूर्ती मोगलांचं आक्रमण झालं की ते भ्रष्ट करणार या भीतीनं गावातले लोक त्या मूर्ती उचलायचे आणि तळ्यामध्ये फेकून द्यायचे म्हणजे पुढे अनुकूलता आली तर पुन्हा तळ्यामध्ये उतरू आणि त्या मूर्ती काढू आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करू पण मूर्ती फोडली जाण्यापेक्षा सुरक्षित राहील आदिलशाच्या आक्रमणाला भिऊन दोन मूर्ती त्या हौदामध्ये टाकून दिलेल्या होत्या सरोवरात समोर तर पोहत होते पोहताना त्यांना अशी संवेदना प्राप्त झाली की आपल्याला कुणीतरी तळाशी बोलवते समोर तर पोहत पोहत तळाशी गेले त्यांच्या हाताला दोन मूर्ती लागल्या एक तुळजाभवानीची मूर्ती आणि एक रामचंद्राची मूर्ती प्रत्यक्षात ती सूर्याची मूर्ती आहे पण समर्थाने तिला राम म्हटलं त्यांना चाफळला राम उभा करायचा होता आणि सूर्याच्या घरण्यातलाच राम असल्यामुळे समर्थानं सांगितलं की हा राम आहे भक्ताचा फार मोठा हक्क असतो त्याला आम्ही भक्तिशास्त्रात म्हणतो भक्ताची दादागिरी आता समर्थांचा तो मुळातला शब्द आहे कल्याणकरी देवराय आहे पण भक्तांनी कल्याणकरी रामराय इतकं लोकप्रिय करून टाकलं देवराया शब्द समर्थांचा बाजूला राहिला आणि रामराया शब्द तिथे आला भक्तांचा एक हक्क असतो भक्तांची एक दादागिरी असते बरं देवरायाचे जे रामराय म्हटल्याने काही बिघडत नाही त्यामुळे ती जी सूर्याची मूर्ती आहे समर्थांच्या ते लक्षात आलेले हे सूर्याची मूर्ती आहे पण राम हा सूर्याच्या वंशातला आहे त्यामुळे त्यात विरोध काहीच नाहीये समर्थन सांगितलं दिनानाथ हा राम येणारा आहे घोषणा केली की आपल्याला रामाचे मंदिर उभं करायचंय चाफळला समर्थ रामदास त्या दोन्ही मूर्ती घेऊन आले रामाच्या मंदिराच्या स्थापनेच्या आधी समर्थ परवीच्या किल्ल्यावरती गेले आणि सज्जनगडावरती त्यावेळेस त्याला परवीचा किल्ला म्हणत असत बखरीतला उल्लेख जो आहे तो परवीचा किल्ला असा आहे म्हणजे सज्जनगड तिथं आंगलाई देवीची मूर्ती स्थापन केली अंगलापूरच्या डोहात सापडली म्हणून तिला नाव दिलं अंगलाई ती स्थापन केली त्यावेळेस समर्थ गडावर कायमतर राहत नव्हते परळी गावात जाऊन येऊन होते परळी गावामध्ये त्यांचा मठ होता आणि परळी गावामध्ये राहून दादबोध ग्रंथ लिहावा असा संकल्प समर्थाने सोडला होता आणि समर्थ आणि कल्याण हे त्या काळात परळी गावात राहत होते अधून अजून डोंगरावर जायचे त्या डोंगरावरती अंगलायदीची मूर्ती स्थापन केली आणि पुन्हा साफळला आले आता मनात आलं की पैसे उभे केले पाहिजेत मंदिर बांधायचं म्हटल्यानंतर द्रव्य पाहिजे मग समर्थांनी त्यावेळेला आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही आता भिक्षा मागा मंदिर जे आहे ते एका माणसाचं असणार नाही सगळ्या माणसांचं मंदिर सामान्य माणसाचं मंदिर संध्याकाळी कल्याण स्वामी आले समर्थानं म्हणाले महाराज उद्यापासून आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि भिक्षेला जाणार पण भिक्षेला जायचं लोकांना आम्ही काय सांगायचं संदेश काय द्यायचा समर्थ कल्याण स्वामीनं म्हटले कागद घे आणि लेखणी घेऊन बस म्हटले समोर कल्याण स्वामी बसले समर्थाने सांगायला सुरुवात केली एका दमात दोनशे पाच मनाचे श्लोक सांगितले दिवाळी अंकासाठी लिहिलेली कविता नव्हती किंवा काव्य स्पर्धेत भाग घ्यायचा होता म्हणून केलेली रचना नव्हती ज्याचे हृदय भगवंत अछळ राहिला निवांत तो स्वभावेची जे बोलत त्याची ब्रह्मनिरूपण शारदा स्तवन या समाजाचं वर्णन करताना केवी बेलसाने फार सुंदर वर्णन केलेले आहे ते म्हणतात संतांची जी प्रतिभा असते ती बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सर्व बरसत असते तिला अप्स अँड डाऊन्स असत नाहीत समर्थांनी एखादमाद श्लोक सांगितले दोनशे पाच श्लोक तयार कल्याण स्वामींनी सांगितलं जा मोठमोठ्याने श्लोक म्हणा दारा दारा श्लोक म्हणा चा चा आणि या श्लोकाच्या द्वारे सगळीकडे रामरायाच्या भक्तीचा आणि निर्भयतेचा प्रचार करा तिवारी म्हणून एक फार मोठे होऊन गेलेले आहेत सोलापूरला त्या तिवारींनी या मनाच्या श्लोकांनी समाजावरती काय परिणाम केला याचा फूर भावपूर्ण वर्णन केलेलं आहे ते म्हणतात समर्थांचा एक शिष्य असे मनाचे श्लोक म्हणत मना संचार करतो आहे ओम भौती भिक्षांतेही अशी गर्जना करतो आहे आणि तेवढ्यामध्ये एक पतिनिष्ठा अशी मराठा ललना जी आहे ती कडेरती एक मूल घेते हातामध्ये तरसाळा घेते आणि भिक्षा टाकायला येते तो गोसावी जो आहे समर्थांचा शिष्य तो आपली पुढे करतो ती बाई त्या मुलाला हात लावायला सांगते आणि त्यांनी हात लावल्यानंतर ती भिक्षाशी घातली जाते तो आशीर्वाद देतो अखंड सौभाग्यवती भव सदा सर्वदा देव सन्निद्ध आहे कृपाळू पणय अल्प सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी समर्थाच्या सेवका असा सर्व मंडळी कोणा आहे जयाची वर्णिती लोकतीनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी उपेक्षा कदा रामरूपी रूपी जुवा मानवा निश्चय तो वसेना श्री बोले पुराणी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी असे हो जया अंतरी भाव दैसा वसे होतया अंतरी देवतैसा अनन्या सरक्षी तसे च नुपेक्षिकदा नुपेक्षी रामदासा भिमानी सदा चक्रवाका सीमार तंडदैसा उडी संकटे स्वामी तैसा हरि भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षिकदा रामदासा रामदासाभिमानी एक तरुण मनुष्य भिक्षा मागतो आहे गावगावात प्रचार करतो आहे भगवंत सगळ्यांचं रक्षण करेल अजिबात घाबरू नका धीरदरा धीरधरा तकवा हडबडू गडबडू नका काळ देखोने वर्तावे धारावा धीरपोटी केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे यत्न तो देवदानावा अंतरी धरिता बरे अचूक तो देवो चुकणे दैत्य जाणीजे न्याय तो देवदानावा अन्याय राक्षसी क्रिया भिक्षेच्या माध्यमातन सगळ्या लोकांना समर्थ सांगत होते दीरधरा दीरधरा तकवा हडबडू गडबडू नका ही सगळी लहान लहान मुलं समर्थना ना भिक्षेतनं मिळालेली आहेत काय भिक्षेचा महिमा आहे काय भिक्षेची शक्ती आहे सज्जांकरता सगळा जीर्णोद्धार जो झालेला आहे नुसत्या भिक्षेतनं झालेला आहे भिक्षेची फार मोठी महती आहे आणि या भिक्षेतद्वारा समर्थ रामदासांनी लहान लहान मुलं मिळवलेली आहेत भिक्षा हे पैसे गोळा करण्याचं समर्थांचं साधन नव्हतं हे पुन्हा एकदा लक्षात घ्या आज भिक्षा हा धंदा करून टाकल्या काही लोकांनी समर्थ रामदासांना भिक्षेंच्या माध्यमातनं माणसं हवी होती कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षे मिसे लहान थोरे परिक्षून सोडावे भिक्षेच्या निमित्तानं लहान मुलां मोठी माणसं सगळ्यांची पारख करून सोडावी भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भ्रमचुकती सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी भिक्षेमध्ये ते म्हणतात पहावी घरांची घरे नुसती घरं बघू नका घरातली घरं बघा घरातली घरं कोणती पृथ्वीमध्ये जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे आहे जिवंत घरं बघा विटांची आणि मातींची घरं बघू नका त्यात काही माणसं आहेत ती माणसं बघा ती माणसं गोळा करा भिक्षेच्या निमित्तानं माणसं हेरायची आहेत माणसं बघायची आहेत आणि त्या माणसांना जवळ करायचं आहे भिक्षा हे माणसं गोळा करण्याचं समर्थांचं उत्तम साधन होतं नाशिकला उद्धव स्वामी म्हणत होते त्यांना लिहिलेलं पत्र आहे म्हणजे समर्थना संघटनेचं किती वेळ होतं लोकसंग्रहाची किती आवड होती त्या पत्रावर न दिसतं फार मौलिक पत्र आहे ज्यांना ज्यांना समाज संघटित करायचा आहे त्यांच्यासाठी ते पत्र मोठं मोलाचं आहे समर्थ म्हणतात काही एक समुदाय करणे विषयी आलस्य न धरणे आलस्य धरता उदंड उणे दिसेल परमार्थी पहिलीच ओवी लक्षात घ्या आपल्या अशी समजत असते की पारमार्थिक मनुष्य जो असतो ना तो एकलकोंड असतो तो सगळ्यांशी फटकून वागत असतो त्याचा काही लोकसंग्रह नसतो तो स्वतःला कोंडून घेतो समर्थ म्हणतात काही एक समुदाय करणे ये विषयी आलस्य न धरणे आलस्य धरता उदंड उणे दिसेल परमार्थी ज्या माणसाचा लोकसंग्रह नाही तो माणूस परमार्थी नाही लोकसंग्रह आत्मा या परमार्थाचा म्हणून भगवंतानी चिकीरशूर लोकसंग्रहा असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की मी लोकसंग्रह करतो मी माणसं जोडतो समर्थाने माणसं जोडली उद्धवना पत्रात लिहितात समुदाय करा आणि कसा करा फार गमतीशीर सूचना आहेत अगदी गोड पत्र आहे सेतुमाधराव पगडींना आणि गोनी दांडेकरांना हे पत्र फार आवडतं गोनी दांडेकरांनी मी पत्र जेव्हा वाचून दाखवलं उडी मारली त्याने काय छान पत्र आहे म्हटले इतका त्यांना आनंद वाटला पुढे समर्थ रामदास म्हणतात सोयऱ्या धैर्याची मुले तीक्ष्ण बुद्धीची सखोले तयासी बोलणे मृद बोले करीत जावे त्यांचा संसार समाचार पुसत जावा विस्तार उदंड सांगता तत्पर होणी ऐकावे दुःख सांगता दुःख जाते त्यांचे दुःख हळू होते मग ते सवेची धरिते मैत्रभाव निकट मैत्री बरी होता मग त्याशी न्यावे एकांता म्हणावे बा भगवंता काहीतरी भजावे मान्य होता जप सांगावा मग तो इकडे पाठवून द्यावा मग तयाचा सकळो गोवा उगवू आम्ही हुशार हुशार मुलं बघा ती हेरा त्यांना भेटा त्यांच्याशी बोला ते काही दुःख तुम्हाला सांगतील ते दुःख ऐकून घ्या दुःख ऐकायला माणसं नसतात सिनेमाला मित्र भेटतात नाटकाला मित्र भेटतात आईस्क्रीम खायला मित्र भेटतात दुःख सांगायला लागलं की माणसांत फार बोल करू नकोस दुःख ऐकायला माणसं तयार असत नाहीत त्या सगळ्या कहाण्या ज्यात नाही श्रावण महिन्यातल्या दुःख ऐका बापाची कहाणी ऐकली नाही ते शिव्या देते त्या महिलीला त्याच्यामुळे तुला हे झालेलं आहे अहो दुसऱ्याची व्यथा ऐका दुसऱ्याचं अंतकरण समजून घ्या काय खर्च पडतात दुसऱ्याचं दुःख ऐकायला समोर तो म्हणतात त्या बुद्धिमान मुलांची दुःख ऐकून घ्या दुःख सांगता दुःख जाते त्यांचे दुःख हळू होते तुम्ही दुःख वाटून घेऊ नका ऐका ऐकलं की वाटलं गेलं त्यांना बरं वाटेल अरे यांनी आमचं दुःख ऐकून घेतलं मग तो तुम्हाला मानायला लागेल तुम्हाला तो मानायला लागला की त्याला सांगा खरं सांगू का तू भगवंताची उपासना करत नाहीत ना म्हणून तुझ्या वाटायला हे दुःख आलंय पहिल्या भेटीच त्याला भगवंताची उपासना सांगू नका पहिल्या भेटीचं जर ध्यान सांगितलं तर मैत्रीची समाधी होण्याची शक्यता आहे पहिल्यांदा त्याचं दुःख ऐकून घ्या सगळं तो काय म्हणतो ते बघा त्याच्याशी मैत्री करा आणि एकदा तो तुम्हाला मानायला लागला की मग थोडंसं भगवंताचं पिल्लू सोडा आणि एकदा ला तो भगवंताला मानायला लागला तर तुम्ही त्याच्या पारमार्थिक जीवनात फार लुडबुड करू नका त्याला माझ्याकडे पाठवून द्या मा मग तयाचा सकळो गोवा उगो आम्ही त्याचा सगळा गुंत मी काढीन हळूहळू उकलावे आधी मनोगत हाती घ्यावे मग हळूहळू उकलावे त्याचं मन आधी ताब्यात घ्या मग मनातले गुंते आहेत एक 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 गाठ सोडा काय हुशार मनुष्य आहे काय संघटनेची पद्धत आहे पण समर्थांचं इतकं चांगलं वाङ्मय जे आहे ते मी केवळ जातेवा शिक्का मारला आणि ते सामान्य माणसापर्यंत पोचत नाही घरोघर -गर पोचलं जावं आणि जगाच्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतर व्हावं अशा या सूचना आहेत काय द्रष्टा मनुष्य होता जीवनाचं काय सखोल चिंतन त्यांनी केलं होतं युगप्रवर्तक महामानव होता म्हणून समर्थ रामदासांनी या सगळ्या लोकांना संघटना कशी करायची बारीक सारीक सूचना दिली आणि भिक्षेचं तत्व सांगितलं भिक्षेतनं माणसं मिळालेली आहेत कोल्हापूरला आले भिक्षा दोन प्रकारचे असायचे समर्थ प्रत्यक्ष तयार झालेली भिक्षा मागत असत स्वयंपाक केलेला काही ठिकाणी ते जेव्हा सुद्धा जात असत जे शिष्य ब्रह्मचारी आहेत व्रतस्थ आहेत त्या शिष्यांना कुरडी भिक्षा मागा आणि हाताने करून खा म्हणून सांगितलं जे ग्रस्त आहेत त्यांनाही कुरडी भिक्षा घ्या घरामध्ये करून खा म्हणून सांगितलं जे जरा पक्वा आहेत तयार झालेले आहेत त्यांना सांगितलं तुम्ही जेवण करा जास्त वेळ घालवू नका संघटनेत वेळ घालवा स्वतः समर्थ तयार भिक्षा गोळा करत असत किंवा जेवायला सुद्धा जात असत कोल्हापुरामध्ये ते जे अंबाबाईचं मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये त्या पाराखाली उभं राहून रोज समर्थाने कीर्तन करावं आणि हजारो माणसांनी ऐकावं संबंध मंदिर असं फुलून गेलेलं असायचं प्रांगण माणसांनी भरलेलं असायचं एक दिवस पाराजी पंत गोसावी नावाचे ग्रस्त आले ते समर्थन आले महाराज उद्या दुपारची भिक्षा तुम्ही आमच्याकडे घ्यावी अशी प्रार्थना आहे समर्थ आणले ठीक आहे येतो तिथं जेवायला गेले जेवण महत्वाचं नाही आहे जेवणाच्या निमित्ताने त्या कुटुंबात जायचं आणि भक्तीचा एक धागा तिथं सोडायचा त्या कुटुंबातलं दुःख ऐकून घ्यायचं त्या कुटुंबाशी समरस व्हायचं त्यांच्या काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी त्या त्या सांगायच्या त्यांच्या दिनचर्यामध्ये काहीतरी बदल होईल असं एखादं सूत्र सांगायचं जेवण कुठेही मिळतं आणि कसंही मिळतं जो भगवंताचं नाव येईल जगी पाहता देवाहा अन्नदाता तया लागली तत्वता सारा चिंता पण त्या कुटुंबातलं जेवण घेतल्यानंतर त्या जेवणाच्या मोबदल्यात त्या कुटुंबाला जो आध्यात्मिक विचार दिला जाणार आहे तो जेवणाच्या अनंतपट जास्त आहे म्हणून बहुत अनिता घ्यावे मुष्टी एक याचा अर्थ जेवढं तुम्ही समाजाकडनं घ्याल त्याच्यापेक्षा अनंत पटीनं द्या समर्थांची भिक्षा जी आहे ना ती सावकाराची भिक्षा आहे घेतात थोडं पण लोकाला देतायत जास्त ती भिकाराची धुळी नाही आहे मुडभर घेतायत ती जमीन मुडभर घेते आणि पोतोभर देते समर्थ मुडभर घेतायत पण एक विचार त्या कुटुंबामध्ये सोडतात त्या कुटुंबात आले जेवायला त्यांनी पाहिलं दोन मुलं आहेत एक अंबाजी आणि दुसरा दत्ताजी मोठे हुशार आहेत एक दहा वर्षाचा एक आठ वर्षाचा का भराभर भराभर ताट पाट पाणी रांगोळी सोल त्यांनी केलं पोरांनी समोर तर थक्क झाले म्हटलं यांनी होम सायन्स घेऊन बी ए केलेलं नाहीये तरी किती व्यवस्थित वाढतायत मुलं डोळ्यात भरली समर्थांना जर वेळ कशाचा असेल ना बास मुलांचं मुलगा दिसला एखादी तरुण मुलगी दिसली संप्रदायाला उपयोगाला येईल तिच्या जीवनाचं सोनं होईल संप्रदाय वर्धिष्ण होईल जेवण झालं त्या पराजयबंदांनी त्यांना वस्त्र दक्षिणा सगळं समोर आणून ठेवलं समर्थ म्हणाले तुम्हाला प्रापंचिक लोकांना एक वाईट सवय आहे म्हटले जे म्हटले आम्हाला पाहिजे ते द्यायचं नाही आणि जे आम्हाला नको आहे तेच द्यायचं पराजीबंद म्हटले महाराज काही चुकलं का तुम्हाला काय पाहिजे ती दोन मुलं आम्हाला पाहिजेत म्हटले हे तुमचं आम्हाला वस्त्र दक्षिणा काही नको ती पोरं द्या थोरला पोरगा तरी द्या म्हटले थोरला मुलगा आम्हाला द्या एक राहू दे तुमच्याकडे पाराजी पंत म्हणाले अ ती मुलं माझी कुठे आहेत ती म्हटली माझ्या बहिणीची आहेत माझी बहीण म्हटले रखमाबाई तिची ती दोन मुलं दत्ताजी आणि अंबाजी माझ्या बहिणीचा जो नवरा आहे त्याने अकाली संन्यास घेतला म्हटले ही दोन मुलं झाली आणि एकदम संन्यास घेतला आणि तो निघून नीग गेला म्हटलं यात्रेला शेवटी ती बहीण म्हटलं राहणार कुठे ती बहीण त्या दोन मुलांसकट माझ्याकडे आश्रयाला आली मला म्हटलं मुलबाळ नसल्यामुळे मी त्या मुलांसकट बहिणीचा स्वीकार केला आता म्हटलं मी मुलं कशी देऊ तुम्ही बहिणीला विचारा बोलालो बहिणीला समर्थाने आपला प्रस्ताव मांडला त्या बहीण म्हणाल्या तुम्हाला थोरला मुलगा पाहिजे एका अटीवर मी दिन म्हटले समर्थ म्हटले तुमची आठ आम्हाला मान्य आहे त्या बाईने सांगितलं आम्ही तिघंही तुमच्याबरोबर येणार आम्हाला संसार कुठं आहे म्हटले आमचा संसार काय नवरा होता पण संसार होता तो निघून गेला म्हटले आता आता मी काय करणार ही दोन मुलं आणि मी म्हटले ही दोन्ही मुलं तुमच्या झोळीत टाकली मला तुम्ही काय सांगाल ते मठात भाकऱ्या बिकऱ्या करे मी करीन म्हटले मला तुम्ही स्वीकारा समर्थांनी त्या दोन्ही मुलांना आणि त्या बहिणीबरोबर घेतलं आणि शिरगावला आले शिरगावला रामाचं मंदिर उभं केलं गावातल्या लोकांनी काही जमिनी दिल्या लगेच तिथे शेती उभी केली तो जो धाकटा मुलगा होता दत्तात्रय गोसावी त्याचं लग्न लावलं त्याला सांगितलं तू गृहस्थ आश्रम नारायण कर आईवडिलांचा सांभाळ कर गावात संस्कार वर्गे मुलं तयार कर माणसं तयार कर त्यांना घडव आणि या गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण कर योजना अशी होती या शिरगाव पासून दहा मैलावरती शमना पिराचा डोंगर होता आणि त्या ठिकाणी मुसलमानांचा उरूस भरायचा आणि अनेक हिंदू लोक त्या उरुसामध्ये जायचे आणि स्वतःला मुसलमान म्हणून घेण्यात धन्यता वाळ वाळगायचे जसं आम्ही निधर्मी हो, आहोत असं दाह दाखवण्याची जाहीर निर्लज्ज स्पर्धा निवडणुकांच्या वेळेला होते त्याचाच प्रकार की आम्ही राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आम्ही सगळ्या धर्मांच्या आहोत आम्हाला मुसलमान धर्मांचं सुद्धा प्रेम आहे त्या शमना पीरच्या यात्रेला शह द्यायचा असेल तर आपलं केंद्र तिथं असलं पाहिजे आपला एक माणूस तिथं असला पाहिजे ही पोलिटिकल स्ट्रॅटेजी समर्थांच्या डोळ्यामध्ये आहे आणि ती डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी शिरगावला मठ स्थापन केलेला आहे त्या उरसाची गर्दी कमी केली आणि रामनवमीच्या उत्साची गर्दी वाढवली योजनाबद्ध कार्य आहे तो, थो तो तो थोरा मुलगा होता अंबाजी त्याला बरोबर नेलं मसूरच्या उत्सवामध्ये त्या अंबाजीनीच ती फांदी तोडल्याची कथा आहे त्याचा कल्याण झाला तो जो कल्याण झाला अंबाजीचा त्याच कल्याण स्वामींनी समर्थांच्या सगळ्या कविता लिहून काढल्या वर्णन करतात कवियानंत स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे सगळ्या कविता समर्थांच्या कल्याण स्वामींनी लिहाव्या घोडावर दोन हंडे मोठे कल्याण स्वामींनी उचललेले ते हांडे घेऊन कल्याण स्वामी खाली उतरायचे पाणी भरायचे आणि वर यायचे अनेक दिवस माझ्या मनात शंका होती की हांडे उचलत कसे असतील कल्याण स्वामींना जरा ते अतिशयोक्ती वाटते जसं तुम्हाला म्हटलं दुपारी ते कसे पळून गेले असतील शंका होती पण नंतर मग ते टाकळीची बाडं मिळाली आणि त्या शंकेचं निरसन झालं बरेच दिवस मनामध्ये प्रश्न होता की कल्याण स्वामी हे हांडे उचलत कसे असतील कसं शक्य आहे मग कल्याण स्वामींचं चरित्र जेव्हा मिलेलं त्यांच्या जीवनाला एक कादंबरी लिहिली ती कादंबरी लिहित असताना डोमगाव मठाची काही बाडं जी आहेत त्यातल्या नोंदी आहेत की पुस्तकांचा पेटारा खांद्यावरती घेऊन कल्याण समर्थांच्या बरोबर डोंगरा डोंगरा थिंडत होते नुसते साधे लेखनिक नव्हते समर्थाने डिक्टेट करायचं आणि लिहायचं एवढ्या पुरता काम नव्हतं समर्थांना जे संदर्भ ग्रंथ आवश्यक वाटत होते त्या संदर्भ ग्रंथांचा एक पेटारा होता तो पेटारा कल्याण स्वामींनी खांद्यावर घ्यायचा समर्थ जर म्हटले अरे पली ते पलीकडचं जे झाड आहे ना त्या झाडाखाली बसू छान आहे आता ते झाड दोन मैलावरती आहे समर्थ आपले म्हणताय ते तिथं छान आहे सुंदर आहे तिथं आपण तिथं जाऊ सबंध डोंगर चढायचा आहे कल्याण तो सगळा पेटारा घ्यायचा सबंध डोंगर चढायचा तिथे तिथे ती बाडा काढायची समर्थना सांगतील ते संदर्भ ग्रंथ द्यायचे आणि लिहून काढायचे मग तिथून म्हणायचं चला आपण आता शिवतर्गळीत जाऊ सगळं बाळ खांद्यावरती घ्यायचं पेटारा खांद्यावर घ्यायचा चालले शिवतर्गळीत अशा पद्धतीनं समर्थांचं ते सगळं ग्रंथांचं ओझं जे आहे ते घेऊन कल्याण स्वामी ठिकठिकाणी हिंडत राहिले भिक्षेतनं मिळाले मिळालेली मुलं आहेत मिरजेला आले समर्थ दोनदा भिक्षा मागायचे सकाळी दुधाची भिक्षा मागायचे दुधाची भिक्षा मागताना त्यांचा शब्द ठरलेला असायचा तुंबाभर दूध मिळेल का प्रश्न विचारायचे मग कोणीतरी दूध आणून द्यायचं ते दूध प्यायचं की चालले पुढे मिरजेला एका मठाच्या एका घराच्या अंगणामध्ये आले त्यांनी पाहिलं की एक तरुण मुलगी आहे आणि खाली पडलेली फुलं जी आहे ती फुलं ती वेचती आहे समर्थाने मोठ्याने ओरडून विचारलं तुंबाभर दूध मिळेल का आज त्या बाईने सांगितलं आज शनिवार आहे मारुतीला नैवेद्य दाखवायचं आहे दूध मिळणार नाही समर्थ एकदम मागे वळले ती मुलगी पाहत होती तिला असा भास झाला की समर्थांना शेपूट आहे तात्पर्य काय प्रत्यक्ष मारुती आलेला आहे ती धावत धावत आत गेली सासूबाई तुम्हाला एका ज्योतिषाने सांगितलं होतं की प्रत्यक्ष मारुती घरात येतील तुम्ही ओळखणार नाही अगदी तसं झालं बघा अहो तो मानुष्य मारुतीचा अवतार होता मी त्याला शेपूट पाहिलं अगं हाक मार लवकर त्यांना आपण समोर तर काय गेलो निघून इतक्या दुर्गतीने चालायचे आड महिना निघून गेला रोज त्या मुलीला तळमळ त्यांची दृष्टी पुन्हा पडो पुन्हा त्यांची दृष्टी मला पडव पुन्हा माझ्या डोळ्यासमोर ते येत पुन्हा त्यांचं दर्शन घडव पुन्हा ते गौरवर्ण शरीर जे आहे ते मला बघायला मिळव ध्यासच लागला एक दिवस दुपारी बारा वाजता आले आणि बारा वाजता एकदम येऊन उभे राहिले क्रमी वेळ जो तत्व चिंता अनुवादे नलिंपे कदा दंभ वादे विवादे करी संवाद जो उगमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ ओम भवती भिक्षां देही उभे राहिले दारात त्या बहिणी ओळखलं ती आतली बही होती तिच्या लक्षात आलं की अरे तोच गोसावी दिसतोय तो आवाज जो होता तोच मनुष्य दिसतोय थांबा घाई करू नका मी भिक्षे आणतोय जरा वेळा थांबा समर्थाने विचार केला की उन्हाळ्याचे दिवस असले आणि दुपारची वेळ असली तरी स्वयंपाकला टेम्परेचर आज नॉर्मल दिसतंय थोडेसे पुढे आले पाहिलं तर जी मुलं फुल जी मुलगी फुलं वेचत होती ती मुलं ती मुलगी आता ग्रंथातले परागकण वेचत होती ग्रंथ समोर ठेवला होता वाचत होती बाळ काय वाचतेस तू समर्थाने प्रश्न विचारला बाळ शब्द ऐकला आणि तिचे डोळे पाणावले विधवेचं जीवन जगत होती त्या काळात विधवा स्त्रियांचे जीवन म्हणजे गोठ्यातल्या गायीचं जीवन आणि इतक्या प्रेमाने गोसावी आपल्याला विचारतोय ती म्हणाली संत एकनाथ महाराजांचं हे भागवत आहे तू वाचते त्याचा अर्थ कळतो तुला त्या मुलीने सांगितलं मनाच्या आकाशात शंकांचे तारे उगवतात आणि मावळतात मी प्रश्न कोणाला विचारू साहित्य संमेलनातलं भाषण नव्हतं उत्स्फूर्त होतं मनाच्या आकाशात शंकांचे तारे उगवतात मावळतात कोणाला विचारू समर्थ नाही मला विचार चोवीस प्रश्न एका दमात फट 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 फाट जीव म्हणजे काय शिव म्हणजे काय माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय येतं ते कोण जातं ते कोण बरोबर बरोबर प्रश्न विचारले समर्थ शिक्षण खात्याचे नसल्यामुळे एका वेळेला एकच प्रश्न विचार असं म्हणाले नाहीत त्यांनी सगळ्या चोवीस प्रश्नांची उत्तरे दिली चोवीस प्रश्नांचा अभंग प्रसिद्ध अभंग आहे त्या त्याच्या चोवीस प्रश्नांची चोवीस उत्तर आहेत तेवढ्या त्या बाई त्यांनी भिक्षा वाढली समर्थन त्या बाईंना सौभाग्युती भव असा आशीर्वाद दिला त्या बाई म्हणाल्या मला मिलीला तर काय आशीर्वाद करायचा आहे ह्या मुलीलाच आशीर्वाद द्या तिचं काहीतरी कल्याण होऊ द्या समर्थ म्हणाले रामाच्या कृपेने तिचं कल्याण होईल जरा थांबा ही मुलगी म्हणजे वेणाबाई भिक्षेत मिळालेली मुलगी आहे मिरज तिचं सासर आहे कोल्हापूर माहेर आहे समर्थ कोल्हापूरात आलेले आहेत त्यांची कीर्तनं चालू आहेत या मुलीला कळलं की समर्थ रामदासांची कीर्तनं कोल्हापूरच्या मंदिरात चालली आहे रोज कीर्तनाला द्यायला लागली लोकं नावं ठेवायला लागले की विधवा झालेली आहे घरातनं बाहेर काय पडते रात्री कीर्तन काय ऐकत बसते रात्री उशिरा काय घरामध्ये येते सतत आईवडिलांच्या मागे तुंबणं लावलं लोकांनी शेजारच्या पादारच्यांनी एक दिवस ती मुलगी समर्थांचं कीर्तन ऐकायला संध्याकाळी आली मीराबाईंचं आख्यान समर्थाने लावलं मीराबाई या समर्थांच्या होऊन गेलेल्या आहेत त्यांचा इतिहास समर्थांना माहिती आहे संबंध मीराबाईचं चरित्र समर्थाने सांगितलं काय त्या मुलीला भ भरून आलं असेल पहाटे तीन पर्यंत आख्यान चाललं आख्यान संपलं मग वेणाबाईंनी समर्थना प्रश्न विचारले वेणाबाई प्रश्न विचारत होत्या समर्थ उत्तरं देत होती तेवढ्यात काकड आरतीचं झेंगट झालं पाच वाजता देवीची काकड आरती समर्थ म्हणाले आता देवीची आरती बघूनच जा वेणाबाईंनी विचार केला विदेवी आता उशीर झालेलाच आहे आरती सहाला संपली आणि वेणाबाई घरी आली हे सगळे नावं ठेवणारे लोक जे होते त्या दारातच उभे होते त्याने वेणाबाईंच्या आईवडिलांना सांगितलं बघा आम्ही म्हटलं ना इतकेच नुसती कीर्तनाला जात होती आता मुक्काम सुद्धा महाराजांकडे व्हायला लागला वेणाबाई म्हणाली की जसं मीराबाईचं जीवन शुद्ध आणि पवित्र आहे तसं माझं जीवन पवित्र आहे ते लोक म्हणाले मीराबाईंनी विष पचवलं तुझी तेवढी ताकद आहे का वेणाबाई तेजस्वी मुलगी आहे काही लोक वेणाबाईंचं असं दुबळं मिळमिळी चरित्र उभं करतात मला राग येतो हा अत्यंत तेजस्वी मुलगी ती समर्थांची शिष्य आहे ती सामान्य आहे का ती म्हणले आणावीस मी पचवून दाखवेन तुम्हाला काही होणार नाही मला ते आईवडील म्हणतात अगं वेणे असं करू नको अगं वेणे असं करू नको रडायला लागले ते आईवडिलांना शांत कर तुम्ही थांबा म्हटले आणावीस काही होणार नाही मला काय आत्मविश्वास आहे आणा म्हटले वीस आता ही जिद्द दिला पेटली ते लोकही जिद्द दिला पेटले त्यांनी विषदा प्यायला ठेवला वेणाबाईने सगळं वीस प्राशन केलं दुपारचे बारा वाजले काही नाही वेणाबाई आहेत अशा ठणठणीत त्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडले की बाई अजून कशी जात नाही याच्या पोटात आगा कशी होत नाही काहीच कसं होत नाही ते सगळे लादले सदा चक्रवाकाशी मारतंड दैसा उडी घाली संकटी स्वामी तैसा हरि भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ ओम भवती भिक्षां देही पुनः समर्थ हजर वेणाबाईंची आयुतीनं ती म्हटली महाराज थांबा मी भिक्षा आणते थांबा समर्थ म्हणाले भिक्षाणायला आज कुठे जाता भिक्षा तर बाहेरच आहे काय घटना घडल्या तो काय धाडस आहे समर्थ रामदासांचं भिक्षा बाहेरच त्यांच्या आईला क्षणभर कळ ना वेणाबाईंच्या थोडं लक्षात आलं अंतरस्थितीच्या खुणा अंतरनिष्ठ जाणं ती तिच्या लक्षात आलं काहीतरी आज घडणार आज माझं दुःख संपलं आज माझ्या यातना संपल्या आज विरोध सगळे संपले समर्थ म्हणाले आम्हालाच वेणाबाई भिक्षा पाहिजे ज्या लोकांनी विष पाजलं होतं समर्थांचे पाय धरले आणि क्षमा मागितली वेणाबाई झुळीत टाकल्या गेल्या वीणाबाई नाही घेऊन समर्थ रामदास साफळ मठामध्ये येतात तिला वेदांताचं अध्ययन करायला सांगतात संस्कृत भाषेचा अभ्यास करायला सांगतात वेगवेगळ्या वाङ्मयाचा अभ्यास करायला सांगतात या वेणाबाईंनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला समर्थांनी हे सगळे शिष्य गोळा केले आणि नुसतं देवाला नैवेद्य दाखवत जा दा, आणि जेवण करत जा असं सांगितलं नाही अभ्यास करा दिसामाजिकाही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाची बहु खेळ खोटा सदा लस्य खोटा समस्तासी भांडेल तोची करंटा सदा दात घासो नि तोंडा धुवावे कळाही न ते शुद्रमुखी नसावे मरवणी परिकीर्त मरावे परिकीर्ती रूपी उरावे सगळा लहान लहान मुलांना शुभेल असा उभदेल या सगळ्या मठपतींना सांगतात अभ्यास करा सतत लिहित राहा बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर भगवत कथा निरंतर करीत जावी संघटना उभी करणाऱ्या माणसावरती एक फार मोठी जबाबदारी असते की संघटित समाजाला त्यांनी तत्वज्ञान द्यायचं असतं संघटना म्हणजे गर्दी नव्हे लोकसंग्रह म्हणजे भीड नव्हे आता लोकसंग्रह म्हणजे गर्दी झाली आहे बिहारमधली दादागिरी लोकसंग्रह आहे पण ती गर्दी आहे आणि ती नुसती गुंडेगिरी आहे झुंडेशाही आहे दादागिरी आहे नुसते माझ्या पाठीशी एवढी माणसं आहेत असं चालत नाही नुसतं रिमोट कंट्रोल होऊन भागत नाही बुद्धी असावी लागते आणि त्यासाठी बुद्धिमान माणसाचा आधार घ्यावा लागतो शक्तीला युक्तीची जोड असावी लागते शक्तीच्या पाठीमागे जर वैचारिक तत्वज्ञान नसेल तर दाणगाई आणि रांगडेपणा राजकारणात शिरतो समर्थ रामदास यांनी हे सगळे लोक संघटित करत असताना त्यांच्या पाठीशी तत्वज्ञान दिलं अभ्यास करा नुसते शक्तिशाली व्हाल नुसते नैवेद्य दाखवत राहाल जेवण करत राहाल आणि अभ्यास काही नाहीये नुसते सगळे सुटत चाललेले आहेत चालणार नाही अभ्यास करा मग तो वेणाबाईंचा एक महंत होता पलंगवर पडल्या पडल्या दादबोद वाचत होता पालथा पडला आणि दादबोद वाचतोय तिकडून वेणाबाई आल्या त्यांना ते बरोबर नाही वाटलं दासबोध जर आपला गुरु आहे आपण तो ग्रंथ आहेच गुरु दादबोदा ग्रंथ आहे तो आपल्या गुरुस्थानी आहे मग गुरुला असं उशीर ठेवून आपण पालथं पडून वाचू का वेणाबाईंनी त्या महंताला साष्टा नमस्कार घातला त्याला असं वाटलं ही एवढी थोर विदुषी आहे मलाही नाही का नमस्कार घातला तो एकदम संकोचला उठला वेणाबाई म्हटल्या तुला नाही नमस्कार केला मी आपण दादबुदल गुरु मानतो ना मी दादबोदल नमस्कार केला तेवढं समर्थ रामदास आले त्यांना ते सगळं प्रकरण कळलं ते त्या महंताला म्हणाले आपण मंचकावरी लोळावे आणि सरस्वतीने आपणावरी ओळावे इतकी सरस्वती स्वस्त नाही ज्यास अध्ययन करणे नसेल तेने हा मठ तत्काळ त्याजावा मठ म्हणजे फ्री लॉजिंग बोर्डिंग नाही आहे मेहनत करा अभ्यास करा दिसा माझी काहीतरी तिला हवे प्रसंगी अखंडित वाचित जावे सगळ्या महंतांना समर्थांनी उत्तम कीर्तनकार आहे बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर ग्रंथाच्या ग्रंथा पाठ असले पाहिजेत मुखोद्गत असले पाहिजेत पाठ असल्या पाहिजेत विनोद असले पाहिजेत कथा असल्या पाहिजेत त्यांचं कोमळ वाचा देरे राम हे प्रकरण वाचा त्या आपण चौपदी म्हणतो खास कीर्तनकारांसाठी ती चौपदी आहे त्यातलं सगळं मागणं जे आहे ना ते प्रवचनकार आणि कीर्तनकार यांना उद्देशून आहे कोमळ वाचा शब्द मनोहर प्रबंध सरळी धातमाता अनेक धाटी रसाळ मुद्रा सगळे जे मागणं आहे ना संगीत गायन नृत्य कला सगळं ते कीर्तनकाराचं मागणं आहे धात माता देरेराम अनेक धाटी देरेराम काव्याचे अनेक प्रकार असू दे धात आणि मात धात याचा अर्थ प्रत्यक्ष घडलेली कथा आणि मात याचा अर्थ मनाने तयार केलेली कथा धात माता देरे राम आता कीर्तन करत असताना प्रवचन करत असताना काही कथा ऐतिहासिक सांगाव्या लागतात आता मी रामाची कथा सांगतो विवेकानंदांचा प्रसंग सांगतो अरविंदांचा प्रसंग सांगतो त्याला धात म्हणतात घडलेला आहे आता काही काही घटना ज्या असतात ना त्या घडलेल्या असत नाहीत किसाब नीती आहे घडलेल्या घटना नाही आहेत प्रत्यक्ष ओल्हा काही सिंहाशी नाही नाहीये किंवा सिंह उंदराशी बोललेलं नाहीये मात अशा पा दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात दृष्टांताच्या ज्या कथा असतात त्याला मात म्हणतात धात माता देरे राम सगळं ते कीर्तनकारांना सांगितलेलं आहे आणि हे सगळं करत असताना उदास्रुती सोडू नका उदास्रुती समाने जन विशेषे हरिकथा निरूपण रामकथा ब्रह्मांड भेदून पहिलाड न्यावी कीर्तन करा लोकांजवळ मागू काही नका लोक तुम्हाला भरघोस देतील लोकांना आड घालू नका शब्द सांगू नका मी नेहमी सांगत असतो जग मिथ्या आहे हे सांगायचे जो पाचशे रुपये घेतो त्याचं सांगणं किती मिथ्या असेल <laughs> निस्वार्थ असला पाहिजे निष्पृह कीर्तनकार असला पाहिजे वेणाबाई उत्तम कीर्तन करतायत अक्काबाई उत्तम कीर्तनकार आहेत उद्धवस्वामी उत्तम कीर्तनकार आहेत कल्याणस्वामी उत्तम कीर्तनकार आहेत गिरधर स्वामी उत्तम कीर्तनकार आहेत वेणाबाई जे आहेत त्यांना उभ्याने कीर्तन करायची परवानगी आहे दंडक आहे बसून कीर्तन करायचं स्त्रियांनी उभ्याने कीर्तन करायचं नाही फार त्यांच्या शरीराचे अंगक्षेप होता कामा नयेत त्याला एक गांभीर्य असलं पाहिजे म्हणून त्यांनी बसून निरूपण करायचं बसून कीर्तन करायचं वेणाबाईंचा अधिकार पाहून समर्थन सांगितलं की इतर कन्या संतती जी आहे त्यांनी उभारवून कीर्तन करायचं नाही तुम्ही उभं राहून बोलत जा या वेणाबाईंनी सतरा ग्रंथ लिहिलेले आहेत या वेणाबाईंनी सतरा ग्रंथ स्वतःचे लिहिलेले आहेत आणि नकला केलेले ग्रंथ जे आहेत ना त्यांची संख्या दोनशे आहे प्रौढ साक्षरता वर्ग अशी पाठी न लावता किंवा साक्षरतेच्या मोहिमेसाठी आम्हाला अनुदान द्या असा शासनाकडे अर्ज न करता समर्थ रामदासांनी हजारो अशी लिहिणारी आणि गाणारी मुलं तयार केली आपल्याला आश्चर्य वाटेल वेणाबाईने दोनशे ग्रंथ लिहून काढले काय अभ्यास असेल कल्पना करा त्या काळामध्ये पुस्तकं छापली जात नव्हती कारण प्रिंटिंग प्रेस नव्हतं त्यामुळे ग्रंथ जे आहेत ते लिखित स्वरूपात असायचे एकट्या वेणाबाईने दोनशे पोत्या लिहून काढल्या वेणाबाईंच्या शिष्या बाह्याबाई या बाह्याबाईंचे शिष्य गिरधर स्वामी या गिरधर स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चारशे ग्रंथ लिहून काढले का अभ्यास आहे काय सांगा ना चारशे ग्रंथ नकला लिहून काढल्या आणि स्वतः गिरधरांनी लिहिलेले बेचाळीस ग्रंथ आहेत समर्थ वाघदेवता मंदिर धुळे या संस्थेत समर्थांच्या शिष्याने लिहून काढलेले सुमारे पाच हजार ग्रंथ आहेत आज उपलब्ध आहेत काल सांगितलं ते वाल्मिकी रामायण तिथे समर्थाने लिहिलेलं समर्थाने आधी केले मग सांगितले केशवस्वामी म्हणून उमरज मठाचे मठपती कल्याण स्वामींचे शिष्य उमरज मठाचे मठपती या केशव स्वामींनी दादबोध ग्रंथ अठरा वेळा लिहून काढला अठरा वेळा आणि अठरा वेळा का लिहिला वाटला लिहायचा भेट द्यायचा लिहायचा भेट द्यायचा तुम्ही लेखनक्रिया निरूपण प्रकरण वाचा दशक एकोणीस समास एक त्या समर्थांतात लिहून देता परोपकारे सीमा सांडिली एकाने मला विचारलं याचा अर्थ काय म्हटलं लोक ग्रंथ लिहायचा आणि दुसऱ्याला भेट द्यायचा म्हणजे परोपकाराची सीमा झाली या केशव स्वामींनी अठरा वेळा दादबोजलेला अठरा जणांना प्रत दिली एकोणीसा प्रत स्वतःकडे अठरा प्रति जे आहेत धुळ्याला उपलब्ध आहेत किती अभ्यास करावा एका जन्मामध्ये किती व्यासंग करावा अभ्यास करा नुसतं मंदिर मूर्ती मठ पूजा या कामात त्याने त्यांना अडकवून ठेवलं नाही त्यांना उत्तम प्रचारक केलं उत्तम कीर्तनकार केलं उत्तम महंत केलं आणि सगळे लोक जे आहेत याला महंत नेमताना समर्थांची एक परीक्षा होती परीक्षा काय होती त्या काळामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे प्रिंटिंग नसल्यामुळे ग्रंथ जो आहे तो असं बाऊन केलेला नसायचा सुटी पाना असायची पुस्तकांना बाइंडिंग नसल्यामुळे मराठी साहित्याला सखारामाचं ग्रहण टाळायला लागलेलं नव्हतं बाइंडिंग होतं लेखकावरती बाइंडिंग होतं काय लिहावं आता पुस्तकाचं बाइंडिंग आलं आणि लेखकावरलं मॉरल बाइंडिंग गेलं काही लिहावं आणि काही छापावं त्या काळामध्ये ग्रंथ जे आहेत ते लिहिले जात होते पोथ्याशा जोडल्या जा नसायच्या सुट्टी पानं असायची लूज शिट्स समोर काय करावं ज्याला महंत नेमायचं आहे ते ग्रंथ घ्यायचा आणि तो दासबोध जो आहे तो विस्कळीत करायचा पानं पिचावीत तसे ते विस्कळीत करायचे आणि ती जी पोथी आहे ती अशी समोर ठेवायची ती पोथी जी आहे ती त्या शिष्याने दहा मिनिटाच्यात लावून दिली पाहिजे आणि ती दहा मिनिटात लावून देण्यासाठी त्या शिष्याचा दासबोध पाठ असला पाहिजे समर्थ रामदास म्हणतात पहिले ते लिहिणे दुसरे ते वाचणे तिसरे ते सांगणे अर्थांतर वीस कलमी कार्यक्रमे समर्थांचे वीस नियम आहेत संप्रदायाचे पहिले तीन नियम जे आहेत रीड राईट अँड इंटरप्रिट लिहा वाचा आणि लोकांना समजावून सांगा आणि असे लोकांना समजावून सांगणारे शंभराहून जास्त निस्पृह कीर्तनकार समर्थांनी तयार केले होते गावागावात ते जात होते आणि कीर्तन सांगत होते उद्धव स्वामी कीर्तनाला उभे राहिले कशा कशा गमतीशीर कथा आहेत बघा वेणाबाई ज्या आहेत त्या स्त्री असल्या तर त्यांनी बसून कीर्तन करायच्याने उभारवून करायचं उद्धव स्वामी जे आहेत ते पुरुष आहेत त्यांनी उभारून कीर्तन करायच्याने बसून करायचं उद्धवाने का बसून करायचं चाफळला रामासमोर उद्धवांचं कीर्तन चालू आहे कीर्तनामध्ये उद्धव एकदम दंग होऊन गेले उद्धव दंग झाले आणि उद्धवांना ती झांज वाजवायचं भान राहिलं नाही इतके बेभान होऊन गेले इतके बेहोश होऊन गेले तो शेजारचा मारुती आहे ना तो पुढे आला चाफळचा मारुती दास मारुती रामासमोरचा त्यांनी उद्धवांच्या हातातली झांज घेतली आणि तो झांज वाजवायला लागला आणि त्यामुळे उद्धवांना त्या मारुतीचा शेंद्राचा रंग जो आहे तो त्यांच्या कपड्याला लागला समर्थाने हे पाहिलं आणि उद्धवाला सांगितलं तुझ्यामुळे त्या मारुतीला त्रास झाला आता इथून पुढे तू बसून कीर्तन करत जा आणि कीर्तन करताना करता भगव्या रंगाचा कपडा घालत जा म्हणजे शेंदूर लागला तरी लक्षात येणार नाही म्हणून उद्धव जो आहे तो भगव्या कपड्यातला आहे सगळे शिष्य जे आहे ते पांढऱ्या कपड्यातलेत उद्धवाची परंपरा भगव्या कपड्याची आहे कथा आहे गिरधर स्वामीने दिलेली की कल्याण स्वामी दिवाकर स्वामी सगळे आंगलेच्या तटावरती उभे आहेत समोरनं भगव्या रंगातन सात आठशे लोक येत आहेत यांना असं वाटलं की बहुतेक सैन्य येते कुठलं तरी दुरून काही लक्षात नाही आलं काय येते ते समर्थाने पाहिलं आणि समर्थ म्हणाले रंग तर आपला दिसतोय म्हटले आपलीच माणसं आहेत मग उद्धव स्वामी जे आहेत ते त्यांच्या सात आठशे शिष्यांना घेऊन सज्जनगडावर आले होते समर्थ हयात असताना उद्धवांचे सातशे ते आठशे शिष्य होते काय संप्रदाय पसरलाय बघा काय संप्रदाय वाढवला आहे एक गमती शिरकथा गिरधर स्वामींनी त्यांच्या देखत घडलेली दिलेली आहे मगाची एकदा कथा पूर्ण करतो उद्धव येत होते समर्थ रामदास म्हणाले आपण उद्धवांचं स्वागत करायसाठी खाली महाद्वारात जाऊ त्यांनी सज्जनगडच्या पायऱ्या उतरल्या त्या महाद्वारात उभे राहिले गिरधर स्वामी वर्णन करतात की उद्धव स्वामींनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि तीन तास ते तसेच निधून होते समर्थ तसेच उभे होते आपण कथा वाचतो शुकदेव सात दिवस त्या जनकाच्या अंगणात उभे राहिले अगदी ते खोटं नाहीये सात दिवसांनी खरंच प्रतीक्षा केली असणारे नचिकेता यमराजाच्या दारात तीन दिवस उभा राहिला औ तीन तास पाय धरून उभा आहे डोळ्यात पण अश्रू आहेत काय गुरु शिष्यांचं प्रेम आहे बघा तीन, ता तीन तास समर्थन ते तब्द उभे आहेत आशीर्वाद देत आहेत समर्थांची समाधी लागली उद्धवाची समाधी लागली तीन तासानंतर समर्थांनी दोन्ही दंड धरून उद्धवाला उभं केलं आणि कडकडून मिठी मारली आठ दिवस हे सात आठशे लोक सज्जनगडावर राहिले इथे तीन दिवसापेक्षा जास्त दिवस राहता येणार नाही असं त्यांना कोणी म्हणालं नाही आठ दिवस आठशे लोकांत काय संमेलन झालं असेल बघा अह आठशे भक्त आलेले आहेत कीर्तनं चालू आहेत प्रवचन चालू आहेत कथा चालू आहेत ओ उगीच सज्जनगड नाव ठेवलं नाही त्या किल्लेला शिवाजी महाराजांनी ओ सारखी सज्जन माणसं येत आहेत त्यांचा निवास तिथं होतो आहे कथा कीर्तनं प्रवचनं भगवंताचा अगदी आख्यान सगळीकडे चाललेलं आहे आनंदाचा ओ जल्लोष आहे अशी एक एक माणसं तयार केली आहेत दुसरी मग अशी म्हटलं ती गमतीशीर कथा सज्जनगडावर घडलेली गिरधर स्वामींनी दिलेली आहे उदास नावाचा विदर्भातला एक शिष्य होता हा जो उदास होता हा ब्रह्मचारी शिष्य होता एकदा तो निरूपण करत होता त्याच्या निरूपणाला एक वयस्कर बुद्धिमान आचार्य बसले होते त्या आचार्यांचा अभ्यास चांगला होता गाडे व्यासंगी होते संस्कृत पंडित होते त्यानं उदासचा अभ्यास कमी होता जरा कच्चा होता उदासचं प्रवचन संपलं आणि ते आचार्य पुढे आले त्यांनी उदासला विचारलं शास्त्रामध्ये असं वचन आहे अपुत्रस्य गतीर नास्ती ज्याला मुलगा नाही त्याला गती नाही तू म्हटले ब्रह्मचार्यस तू लग्न केलं नाहीस तेव्हा तुला मुलगा नाही जे रामदास तु स्वामी तुमच्या सज्जनगडावर असतात त्यांनी म्हटलं लग्न केलं नाही त्यांना मुलगा नाही तुझे जे गुरु आहेत कल्याण स्वामी लग्न केलं नाही त्यांना मुलगा नाही तेव्हा तुम्हाला लोकांना काही सद्गती मिळणार नाही मग तुम्ही प्रवचन करून प्रचार कशाला करता आधी तुमच्या सद्गतीचा विचार बघा उदास म्हटला तुमच्या प्रश्नाचं तर मी काही आता उत्तर देऊ शकणार नाही पण तुम्ही जर माझ्याबरोबर सज्जनगडावरती आलात तर आपण रामदास स्वामींना भेटू आणि त्यांच्याकडनं संकेत निरसन करू तो आचार्य म्हटलं ठीक आहे चला मी यायला तयार आहे ते आचार्य आणि हा उदास सज्जनगडावर आले गिरधर स्वामी म्हणतात मी तिथं बसलो होतो माझा देखत तो, तो प्रसंग घडला ते आचार्य आणि उदास आले आपण कशासाठी आलेलो हो, आहोत ते उदासने सांगितलं त्या आचार्यांची शंका सांगितली येण्याचं प्रयोजन सांगितलं समर्थ म्हणाले उदासला अरे तू हे सगळं सांगतोस आहे खरंय पण तुझा माझा परिचय नाही आहे तू कोणाचा कोणत्यातरी तरी सांग मग उदास म्हणाला मी तुमच्यापासून अकरावा आहे म्हटले ही कथा मी का सांगतो उद्धव स्वामींचे सात आठशे शिष्य समर्थांच्या आहेत तीत आहेत आणि आलेले सात आठशे प्रत्यक्षात किती कोण असते की वेणाबाईंचे शिष्य प्रयागला आहेत प्रयागला वेणाबाईंचा मठ आहे आणि प्रयागला वेणी गिरधर नावाचा था समर्थांचा शिष्य आहे तिथे त्याचा मठ आहे उल्लेख आहे हा जो उदास आहे तो म्हणतो मी तुमच्यापासून अकरावा तुमचे शिष्य कल्याण स्वामी त्या कल्याण स्वामींचे शिष्य जगन्नाथ स्वामी त्या जगन्नाथ स्वामींचे शिष्य रामचंद्र स्वामी यादी सांगितली आणि तो मी अकरावा तुमचा शिष्य आहे म्हटले तुमच्या पिढीतला अकरावा समर्थ द्राव्यात थांबले आणि मग त्याने आपला मोर्चा त्या वा। आचार्यांकडे वळवला त्याने त्या आचार्याने विचारलं मला हे सांगा तुम्हाला मुलं किती ते म्हटलं एक मुलगा आहे त्याला मुलं किती त्यालाही म्हटलं एक मुलगा आहे त्याला मुलं किती नाही म्हटले नातू आता लहान आहे म्हटले आणि मी आता थकलो त्याची मुलं पाहायला मिळतील की नाही कोणाच ठिकी म्हटले ते म्हटले नातवंडाची मुलं तुला पाहायला मिळणार नाही याचा अर्थ तू फक्त दोनच पिढ्या पाहिल्यात तर ते आचार्य म्हटले हो म्हणजे तू अकरावी पिढी पाहणारा बाप पाहिला नसशील तर तुझ्यासमोर बसलेला आहे बघ म्हटले आणि मग समर्थाने शास्त्रातलं वचन काढून दिलं की अध्यात्माचं कार्य करणारा जो मनुष्य आहे त्याचा शिष्य हा त्याचा पुत्र असतो संबंध गिरधर स्वामी प्रतापमध्ये बघा गिरधरांच्या समर्थ कन्या वेणाबाई वेणाबाई समर्थांची कन्या म्हटलेली शिष्य ही त्याची आहे समर्थांचं समग्र वाङ्मय जर आपण पाहिलं तर पस्तीस ते चाळीस हजार ओव्या भरतील एवढं साहित्य समर्थ रामदासांनी निर्माण केलेलं आहे या सगळ्या काव्यामध्ये त्यांचे हेतू स्पष्ट आहेत मनुष्याचं जीवन परिवर्तित व्हावं त्याच्या जीवनाचं उन्नयन व्हावं त्याच्यातले दोष नाहीसे व्हावेत प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही दृष्टीने त्याचं जीवन संपन्न व्हावं ही तु हा या साहित्या पाठीमागचा समर्थांचा हेतू आहे मूर्खलक्षणं सांगत असताना त्यागार्थ मूर्खलक्षणं बुलियेला आता असं समर्थ म्हणतात केवळ टिंगलटवाळी करणं दोष काढणं विनोद करणं हा मूर्खलक्षणं सांगण्यापाठीमागचा हेतू नाही तर माणसाने त्या मूर्खलक्षणांचा त्याग करावा श्रीमद दादोची फलश्रुती सांगताना समर्थ म्हणतात आता फळ, क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म ठाई पडे माणसाने आपल्या जीवनातील आचरणात बदल करावा अवगुण सुडिता दाती उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या मूर्खपण सोडता जाते शहाणपण शिकता येते कारभार करिता उमगते सकळ काही जर माणसाने मनावरती घेतलं तर त्याच्या जीवनामध्ये आणि स्वभावामध्ये तो, तो हवा तसा बदल घडवून आणू शकतो ही समर्थ रामदासांची धारणा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो अशाच प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे माणूस बदलला पाहिजे म्हणून समर्थ रामदासांचं साहित्य निर्माण झालेलं आहे म्हणून सगळ्या संतांनी वाङ्मय निर्मिती केलेली आहे आचार्य आत्रेंनी संत काव्याबद्दल अन्य काव्यप्रकारांची तुलना करताना फार विनोदी व्याख्या केलेली आहे आचार्य अत्रे म्हणतात जे माणसाला लाजवते ते ललित काव्य जे माणसाला माजवते ते दलित काव्य जे माणसाला खाजवते ते अश्लील साहित्य आणि जे माणसाचे जीवन सजवते ते संत साहित्य एका संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना प्राचार्य रामशेवाकर म्हणाले की संतांच्या वाङ्मयाला साहित्य म्हणणं हा साहित्य शब्दाचा गौरव आहे इतकं संतांचं वाङ्मय जे आहे ते मोठे विलक्षण आहे समर्थ रामदासांनी काव्याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत धीट पाठ आणि प्रासादिक जे जे आपल्या मनास आले बळेची कवित्व रचले या नावं धीट बोलिले दडपून काहीतरी के काव्य केलं वृत्त नाही छंद नाही मीटर नाही कुठल्याही प्रकारचे व्याकरणाचे नियम नाही अगदी अलीकडच्या काळातील नवकविता हे त्याचं उदाहरण सांगता येईल अशा प्रकारचं जे काव्य आहे त्याला समर्थ रामदास धीट काव्य म्हणतात दडपून केलेलं काव्य हे फार काळ टिकत नाही पाठकाव्याची व्याख्या करताना समर्थ पाथ म्हणतात पाठ म्हणजे पाठांतर बहुत पाहिले ग्रंथांतर तयासारिका उतार आपणही केला कामिक रसिक शृंगारिक वीर हास्य प्रस्ताविक कौतुक विनोद अनेक या नाव धीट पाठ वावया उदर शांती करणे लागे नरस्तुती तेथे केली जे व्युत्पत्ती या नावं धीटपाठ ह्या पाठकाव्यामध्ये वाङ्मय चौर्याचा प्रकार जास्त असतो दहा काव्य संग्रह वाचले आणि त्यातनं स्वतःच्या चार कविता तयार केल्या इकडलं थोडं तिकडलं थोडं असं त्यामध्ये घुसडलं याला समर्थ रामदास पाठकाव्य म्हणतात धीटकाव्य आणि पाठकाव्य यांना स्वतःच्या अनुभवाची जोड नसते भगवंताच्या कृपेची साथ नसते पण प्रासादिक काव्यामध्ये समर्थ रामदास म्हणतात की भगवंताची कृपा त्या भक्तावरती झालेली असते सबंद संत वाङ्मय जे आहे ते प्रासादिक काव्याचं उत्कट उदाहरण आहे समर्थांच्या शब्दात सांगायचं झाल्यात ज्याचे हृदय भगवंत अचळ राहिला निवांत तो स्वभावेची बोलतं ते ब्रह्मनिरूपण किंवा माझी मत झाली अनावर वाचा असं तुकाराम महाराज म्हणतात आज सातशे वर्षानंतर शेकडो लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात चारशे वर्षानंतर तुकाराम महाराजांचा गाथा आणि समर्थांचा दासबोध माणसं हृदयालाशी धरतात आणि त्या संत तिथं पारायण करतात संतांचं वाङ्मय जे आहे ईश्वर प्रेरित ईश्वर कृपांकित आणि ईश्वर असल्यामुळे त्यांच्या पश्चातसुद्धा ते शिल्लक राहतं या वाङ्मयातून संताना स्तुतीची अपेक्षा नसते आत्माराम ग्रंथाच्या शेवटी समर्थ म्हणतात ग्रंप ग्रंथ संपता स्तुती उत्तरे ग्रंथ संपल्यानंतर त्या कवीची स्तुती करावी अशा प्रकारची प्रथा आहे पण ती तर करू नका श्रीमद दादूचे शेवटी समर्थ म्हणतात ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययाशी कारण प्रत्यय पहावा आपल्या ग्रंथाची स्तुती व्हावी आपल्याला पुरस्कार मिळावेत आपला लौकिक वाढावा अशी समर्थांची या काव्याच्या पाठीमागे भूमिका नाही आणि कोणत्याही संतांची ती असत नाही ग्रंथ वाचा समजावून घ्या आचरणात आणा जीवन बदला आनंदी व्हा आणि मुक्त व्हा मानवजातीचं कल्याण या एका हेतूनं सगळ्या संतांनी अशा प्रकारची काव्यरचना जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते मनाच्या श्लोकामध्ये जसं अनुप्रासात्मक आहे छंदबद्ध काव्य आहे वृत्तबद्ध काव्य आहे उदाहरणार्थ एका श्लोकामध्ये रा हा शब्द सोळा वेळा आलेला आहे धरा श्रीवरात्या हरा अंतरा ते तरा दुस्तरा त्या परा सागरा ते सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते करा नि करा त्या खरा मत्सरा ते रा अनुप्रास साधलेला आहे एका श्लोकामध्ये क्ष अनुप्रास साधलाय बारा वेळा क्ष शब्द आहे जया चक्षुने लक्षिता लक्षवे ना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयाती तो अक्षयी देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो एवढंच नव्हे तर आपल्याला इतरही वेगवेगळे वे अलंकार समर्थांच्या वाङ्मयात पाहायला मिळतात उदाहरणार्थ विरोधाभास अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वधावे हा विरोधाभास आहे मना संघ हा सर्व संगास सोडी किंवा नव्हे झाले नसे आले कळो लागले सज्जनाचे बोले हा विरोधाभास अलंकार आहे जे मुळातच नाही आहे ते होईल कसं आणि जे नाहीच आहे ते येईल कसं पण समर्थ ह्या वेगवेगळ्या अलंकारांचा उपयोग आपल्या काव्यामध्ये दे करतात देशस्थितीचं भान तत्कालीन परिस्थितीचं भान हे समर्थांच्या वाङ्मयाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल समर्थ रामदास द्वाजदवासाचं श्रेय प्रभू रामचंद्रांना देताना म्हणतात सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय आहे मानुष्याचे अशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे समर्थांच्या काव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उत्स्फूर्त कविता समर्थ रामदास हे वैराग्यशैली होते पण ते तुसडे नव्हते ते भावप्रवण होते ज्याप्रमाणे शंकराचार्यांच्या शंकराचार्यांच्यासारख्या वेदांती महापुरुषानं नर्मदा नदी पाहिली आणि नर्मदाष्टक त्यांनी तयार केलं त्याप्रमाणे समर्थ रामदासांनी खळखळणारी कृष्णा नदी पाहिली आणि या कृष्णा नदीची आरतीसुद्धा निर्माण केली प्रासंगिक काव्य हे समर्थांचं वैशिष्ट्य आहे समर्थ रामदासांनी विविध देवतांच्या आरत्या केलेल्या आहेत वस्तुत आरती हा, हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे संत नामदेवांनी युगे अठ्ठावीस विटेवारी उभा ही विठ्ठलाजी केलेली आरती प्रसिद्ध आहे पण काळाच्या ओघात आरत्या बंद पडल्या देवांचे नैवेद्य बंद पडले, पडले मंदिरं उद्ध्वस्त झाली कोण पूजा करणार चोरून लोक एकत्र यायचे आणि एखाद्याच्या घरात गुपचूप पूजा करायचे समर्थ रामदासने हा सगळा प्रकार पाहिला काळाच्या ओघात हे आरती वाङ्मय नष्ट झालं समर्थांचं वैशिष्ट्य म्हणजे समर्थाने आपल्या काव्यातनं या आरत आरती वाङ्मयाचं पुनरुज्जीवन केलं भगवंताची पूजा करत असताना अंतःकरण इतकं भरून येतं की आरततेनं तो भक्त भगवंताची स्तुती करू लागतो त्याला आरती असं म्हणतात अशा प्रकारच्या आरती वाङ्मयात समर्थ इतके अग्रगण्य आणि अग्रक्रम आहेत की आरती म्हटलं की समर्थांची मारुती म्हटलं की या समर्थांचा अशा प्रकारचं समीकरणच जणू समाजामध्ये तयार झालेला आहे आपण नवरात्रामध्ये प्रथमेची दिवशी आंबे सिंहासनी बैसली हो किंवा उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो कार गरजती काय महिमा वर्णू तिचा हो या सगळ्या दहा दिवसांच्या ज्या रचना आहेत त्या समर्थ रामदासांच्या आहेत त्या काळामध्ये भक्ती संप्रदाय नष्ट होत चाललेला होता मंदिरं उध्वस्त होत चाललेली होती तेव्हा समर्थ रामदासांनी हजाराहून अधिक मंदिरं उभी केली सगळ्या देवतांच्या आरत्या केल्या त्यांच्या आरती वाङ्मयाचं वैशिष्ट्य म्हणजे समर्थांनी एकसष्ट संतांची आरती केलेली आहे प्रवास करत असताना समर्थ चिंचवडला आले मोर्या गोसावी देव यंत्रणे त्यांचा परिचय झाला मोऱ्या देवांकडनं त्यांना कळलं की तुकाराम महाराजांच्यासारखा एक फार मोठा महापुरुष देऊ गावामध्ये राहतो आहे समर्थ देहूला आले त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं समर्थांनी तुकाराम महाराजांच्यावरती केलेला अभंग उपलब्ध आहे धन्य तुका वाणी धन्य तुझी वाणी ऐकता उन्मनी दीप लागे आमची वाणी ऐकताना लोकांना सुषुप्ती अवस्था प्राप्त होते तुकाराम महाराजांची वाणी ऐकताना लोकांना उन्मनी अवस्था प्राप्त होते असं समर्थ रामदास सांगतात ओळखिली खुणं अवताराची असं ते तुकाराम महाराजांना म्हणतात तारियेले अभंग इंद्रायणीने याची नोंदसुद्धा समर्थ रामदास घेतात तत्कालीन परिस्थितीची समर्थ कशा प्रकारे दखल घेतात या भेटीतना लक्षात येतं तुकाराम महाराजांच्याकडनं त्यांना कळलं की नुकतीच नाथांनी संत ज्ञानेदेवांची समाधी शोधून काढलेली आहे आणि तिथं आता व्यवस्थित वातावरण आहे समर्थ रामदास तुकाराम महाराजांच्याबरोबर आळंदीला आले संत ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं एवढंच नव्हे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची त्यांनी आरती केली समर्थांनी ज्ञानेश्वर महाराजांची आरती केलेली आहे हे जेव्हा मी स्वामी वरदानंद भारतीयांना सांगितलं त्यात ते, ते इतके भारावून गेले त्यांनी ताबडतोब ती आरती मागितली आणि आज गोरठ्याला दासगुण महाराजांच्या समाधीस्थानापासे समर्थनांनी रचलेली ज्ञानेश्वर महाराजांची आरती दर गुरुवारी म्हणण्याची परंपरा आहे प्रगाध आहे यावरून समर्थांनी त्या काळातले जे विविध संप्रदाय आहेत त्या सगळ्या विविध संप्रदायांमध्ये कसा सुमधूर समन्वय साधला असेल याची आपल्याला कल्पना करता येते अनेकी सदा एक देवासिपा आहे हे आदर्श भक्ताचं लक्षण समर्थ नुसतं सांगत नाहीत तर ते स्वतः जगतात त्यांनी विठ्ठलाची आरती केली दत्तात्रेयाची आरती केली तुजाभोवनेची आरती केली खंडोवाची आरती केली राम आणि हनुमान हे तर त्यांची दैवतच होती त्यांच्या आरत्या त्यांनी केल्या दशावतारांच्या के आरत्या केल्या आपल्याला आश्चर्य वाटेल समर्थ रामदासांनी भगवान बुद्धदेवांची सुद्धा आरती केलेली आहे या आरती वाङ्म्याबरोबरच समर्थ रामदासांच्या जीवनातली रसिकता आपल्याला त्यांच्या साध्या साध्या पत्रातनं दिसून येते अभंगातनं दिसून येते समर्थ रामदास भारत प्रवास आहेत प्रवास संपत आलेला आहे समर्थ पैठणला आलेले आहेत पैठण हे एका समर्थांचा आजोड समर्थांची आई राणूबाई आणि नाथांची पत्नी गिरिजाबाई या दोघी सख्या मावस बहिणी समर्थांचा जन्म झाला तेव्हा सहा महिन्याचा हा मुलगा नाथांच्या मांडीवरती ठेवला गेला होता माझं धर्मसंस्थापनेचं कार्य हा मुलगा पुढे चालू ठेवेल हा नाथांचा आशीर्वाद या बालकाला त्यांच्या मांडीवर बसल्या असतानाच मिळालेला होता